कांग्रेस नेता राहुल गांधी ने उद्धव ठाकरे से भेंट लेनी चाहिए, ऐसी सलाह राष्ट्रवादी कांग्रेस के राहुल गांधी को दी गई है। इस मुद्दे पर बात करते हुए भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि राहुल गांधी बार बार वीर सावरकर का अपमान कर रही हैं। इसके बाद भी उन्होंने माफी नहीं मांगी है। राहुल गांधी उद्धव ठाकरे से मिले, इससे हमें आपत्ति नहीं है। अगर मिलने से पहले उन्होंने माफी मांग लेनी चाहिए। राहुल गांधी यांनी केला आणि आताही भूमिका काही बदलली नाही, त्यांनी काही माफी मागितली नाही आणि ते माफी मागण्याच्या मनस्थितीत नाहीये। उद्धव ठाकरेजींना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी माझी आहे। मी सांगितलं डॅमेज कंट्रोल केव्हा होईल, आम्हाला डॅमेज कंट्रोलची चिंता नाही आहे, डॅमेज कंट्रोल बद्दल आमचं काही म्हणणं नाही। स्वातंत्र्यवीर सावरकरांची ज्या पद्धतीने अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक नाही जाणीवपूर्वक पाच पाच वेळा म्हणजे एखादी चूक होऊ शकतं बोलण्याचं, पण पाच वेळा जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेऊन आणि त्यांना वारंवार समजवल्यावरही अनेक या देशातल्या लोकांनी त्याला समजवलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांतून बोलू नका, ती उंची नाही आहे। आणि तरी त्यांनी अपमान केला। महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा।